आरक्षणाचा तोडग्याचा पवार फॉर्म्युल्यावर जरांगेंनी फेटाळा. सत्ताधाऱ्यांना अजूनही शरद पवारांबाबत संशय. शिवसेनेच्या नेत्यांकडून चंद्रकांत खैरेंची फिरकी. मातोश्रीवरून संभाजीनगर पश्चिमची उमेदवारी आणूनच दाखवा. चंद्रकांत खैरेंना संदीपान भुमरे शिरसाटांचं आव्हान. राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे घरवापसीच्या तयारीत. शरद पवारांसोबत चेतन तुपे एकाच व्यासपीठावर. राज ठाकरेंकडून पुण्यातील पूरस्थितीची पाहणी. पूरग्रस्त पुणेकरांनी राज ठाकरेंसमोर मांडलं कारण. मुंबई भाजपात बंडखोरीची ठिणगी. प्रकाश मेहतांची घाटकोपर पूर्वमधून विधानसभा लढण्याची घोषणा. पराग शहा घाटकोपर पूर्वचे विद्यमान आमदार. कल्याण पूर्वची जागा भाजपत लढणार. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं विधान. भारताची ऑलिम्पिकमध्ये बहुनी मनू भाकरला नेमबाजीत कांस्य पदक. 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात पदक. नालासोपाऱ्यातील लखोबा लखोंडेंच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या. 25 महिलांशी लग्न करून फसवणूक करणारा अखेर अटकेत. भगवानगडावर पंकजा मुंडेंच्या स्वागताची जय्यत तयारी. आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच पंकजा मुंडे भगवानगडावर जाणार. हिंगोलीत काँग्रेसमधील गडबाजी. चव्हाट्यावर मेळाव्याकडे आमदार प्रज्ञा सातवांनी फिरवली पाठ. मेळाव्याच्या बॅनरवरून प्रज्ञा सातवांचा फोटोही गायब. कर्नाटकातील शेतकरी बंदूक लावून उजनीतील पाणी पळवतात. भाजप प्रवक्ते लक्ष्मण ढोबळेंचा गंभीर आरोप. शरद पवारांचा लवकरच महाराष्ट्र दौरा. दौऱ्यातून शरद पवार विधानसभेचं रणशिंग फुंकणार. राज्यव्यापी दौऱ्यात पवारांच्या ठिकठिकाणी जाहीर सभा होणार. कल्याणमध्ये भाजपकडून विधानसभेची तयारी. सुलभा गायकवाडांकडून जोरदार बॅनरबाजी. व्हा तयार करू पुणवजाचा एल्गार. अशा आशयाची बॅनरबाजी. खासदार शाहू महाराजांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी. आजरा चंदगड कोवाड येथील पूरग्रस्तांच्या व्यथा घेतल्या जाणार. अहमदनगरमध्ये जरांगेंची 12 ऑगस्टला शांतता रॅली. रॅलीत 10 लाख मराठा बांधव सहभागी होणार असल्याचा दावा. विधानसभा निवडणुकीआधी आनंदाचा शिधाचं वाटप. 1,70,00,000 कुटुंबांना गणेशोत्सव मिळणार शिधा. आनंदाच्या शिधा टेंडर प्रक्रियेत 9 कंपन्यांचा सहभाग. सुरतच्या भाजपच्या उपमहापौराचा प्रताप समोर. अधिकाराच्या पाठीवर बसून उपमहापौरांनी ओलांडला रस्ता. फोटो व्हायरल झाल्यानंतर नरेंद्र पाटलांवर टीकेची झोड. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.